तर नमस्कार मित्रांनो, पाहू शकता आपण आज सोयाबीनच्या शेतामध्ये आलेलो आहे। तर मी तुम्हाला सोयाबीनचं शेत दाखवत आहे पूर्णपणे। तर तसेच तुम्ही थंबनेलवर पाहिलेला असेल ही सोयाबीन कोणती आहे, तर ही सोयाबीन आहे पंचगंगा। जो काही आपण पंचगंगा कंपनीचा टोळ कांदा लावतो त्याच प्रकारे पंचगंगा कंपनीचं हे सीड आहे। तर हे सीड जे आहे म्हणजे हे जे पंचगंगा कंपनीची सोयाबीन आहे ही आपल्याला पूर्णपणे टोकन करणं लागते। तर ही आपल्याला एका एकरामध्ये 12 ते 13 किलो बियाणे लागते। तर याच्या पहिलेसुद्धा मी तुम्हाला या सोयाबीनचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तुम्ही पाहिले असतील। नसतील पाहिले तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। व तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा। तर मी तुम्हाला पूर्णपणे सोयाबीनला कसा काय माल आहे ते आता दाखवून देतो। तर माल पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा, तेव्हाच तुम्हाला माहिती होऊन जाईल। आणि तसे मी तुम्हाला एखादं झाड उपटूनसुद्धा दाखवतो, एका झाडाला किती शेंगा आहे वगैरे असं काही। तो चलिए देखते अभी कितना माल है। तो मित्रांनो, ही सोयाबीन केसाळी आहे आणि तुमच्या समोरच आहे। पाहू शकता तुम्ही कसा काय माल धरलेला आहे। सोयाबीन पूर्णपणे निब्बर वगैरे झालेली आहे। तर हे मी तुम्हाला माझ्या नेटचंच दाखवलं, थोडंफार आतमध्ये जातो आणि आतलंसुद्धा कसं काय आहे ते दाखवून देतो। तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही पूर्णपणे आता सोयाबीन वगैरे बाजूल केलेली आहे मी। खूपच खास लाग लागलेला आहे। व तुम्ही इथे पाहू शकता बुडापासून तर शेंड्यापर्यंत शेंगा आहेत। आणि घोसत घोस आहेत। तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही सोयाबीन कशी वाटली व तशी शेवटी या सोयाबीनला किती चव उतार येणार हे सुद्धा आपण पाहणार आहे। तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणजे उतार कसा आहे तो काय ते, ह्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत ते सुद्धा व्हिडिओ पोहोचून जातील। तर आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत ही सोयाबीन कशी काय वाटली, चांगली वाटली असेल तर एक लाईक नक्की करा।